नमस्कार, मी आकांक्षा सरपगार सह्याद्री माझा न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। बातमीच्या सुरुवातीला जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील उपाहारगृहांकडे राज्य शासनाचे 16 वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याने ती उपाहारगृहे धूळखात पडली आहे। या विरोधात 1 जानेवारीला भीमशक्ती संघटनेतर्फे प्रत्येक जिल्ह्यात लक्षवेधी अभिनव आंदोलन करण्याचा इशारा भीमशक्तीचे विदर्भ अध्यक्ष पंकज मेश्राम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनातून दिला आहे। राज्यात अनुसूचित जाती व बौद्ध घटकांच्या सामाजिक व शैक्षणिक उन्नतीकरिता सन 1981-82 पासून विशेष घटक योजना राबविण्यात येत आहे। सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीकरिता 7 प्रादेशिक उपायुक्त, 35 जिल्हा सहायक आयुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, त्याचप्रमाणे मागासवर्गीय बेरोजगारांना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य करण्यासाठी जिल्हा स्तरावर महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रविदास महामंडळ, वसंतराव नाईक भटक्या जमाती महामंडळ, क्षेत्रीय कार्यालय अभ्यासिका एकाच इमारतीत सुरू करण्याचे ऐतिहासिक क्रांतिकारी शासन निर्णय तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी 1 जून 2006 रोजी घेतला। आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राज्यकारभारातून अस्पृश्यता नष्ट व्हावी याकरिता अस्पृश्य जातीच्या गंगाराम कांबळे नामक व्यक्तीस हॉटेल उघडून देऊन ते स्वतः चहा प्यायला जात असत। ते विचार कृतीत उतरावे याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात उपाहारगृहे बांधण्यात आली आहेत। ती उपाहारगृहे सुरू व्हावी त्याद्वारे मागासवर्गीय पुरुष, महिला बचत गट, व्यक्ती स्वयंसेवी संस्था यांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता सन 2006 ते 2022 या 16 वर्षात राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला, परंतु राज्यातील एकाही जिल्ह्यात उपाहारगृहे सुरू करण्यात आलेली नाहीत। सामाजिक न्याय विभागामार्फत मोठा गाजावाजा करून अनेक कार्यक्रम राबविले जात असताना उपाहारगृहाबाबत अशी भूमिका का असा प्रश्न निर्माण झाला आहे। राज्यातील सर्व जिल्ह्याच्या सामाजिक न्याय भवनातील उपाहारगृहे 31 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू करण्याचे शासन स्तरावर निर्णय न झाल्यास सर्व जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे लक्षवेधी अभिनव तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीमशक्ती संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष पंकज मेश्राम यांनी दिला असून राज्यभरातील सर्व पक्षीय सामाजिक संघटना, मागासवर्गीय पुरुष, महिला बचत गट यांनी सुद्धा रोजगाराच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी दिले आहे। बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेता अजित पवार, विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांना पंकज मेश्राम यांनी निवेदन पाठवले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे उपाहारगृहे सुरू व्हावीत याकरिता गेल्या अनेक वर्षापासून राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत असताना सुद्धा राज्य शासनाने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दररोज हजारो विद्यार्थी, पालक व लाभार्थी येतात, त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे आणि यासाठी म्हणून भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने येत्या 31 डिसेंबर 2022 पर्यंत जर राज्य शासनाने सदरचे उपाहारगृहे सुरू केली नाही तर 1 जानेवारी 2023 रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या डॉक्टर आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे भीमशक्ती संघटनेच्या वतीने लक्षवेधी अभिनव आंदोलन करण्यात येईल आणि त्या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णतः प्रशासन जबाबदार राहील